सगळ्यांनी फळाकडे बघा, फळ्यावरचा अगोदर आपण वाक्य वाचूयात. मी अजूनही शाळेत आहे, मी अजूनही शाळेत आहे आपण मराठीमध्ये बोलतो, पण हेच तुम्ही इंग्रजीमध्ये मला बोलून दाखवा. मग आपण काय करतो, विचार करतो, आपल्याला जमलिंग होते, आपल्याला अवघड वाटल्यासारखं होते, पण अवघड काही नाही. मराठी वाक्याचं काय करायचं, मराठी वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम द्यायचा. मी नंबर एक, अजूनही नंबर दोन, शाळेत नंबर तीन, आणि आहे नंबर चार. बघा किती सोपं आहे, आपल्याला एकदम इंग्रजीत सांगता येणार नाही, पण क्रम दिल्यावर आपल्याला लवकर येणार आहे. एक दोन तीन चार हे मी सलग क्रम दिलेले आहे, पण या मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य तयार करण्यासाठी क्रम बदलतो. क्रम कसा बदलतो बघा, एक नंबरचा क्रम तो एक नंबरला राहतो, का राहतो तर तो करता असतो. इंग्रजी वाक्य देखील करता एक नंबरला असतो. मग नंबर एक घ्यायचं, एक झाल्यानंतर दोन घ्यायचं नाही इंग्रजीमध्ये, कर्त्यानंतर इंग्रजीमध्ये क्रियापद येतो. मग क्रियापद कोठे असतो आपल्याला कसं आपण कसं ओळखणार, मग मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द असतो तो क्रियापद असतो. मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल, पण सगळ्यात शेवटी जो शब्द असतो तो एक नंबरचा झाल्यावर घ्यायचा असतो. एक नंबर झाल्यावर सगळ्यात शेवटचा घ्यायचा. मग शेवट घेतलो, आता कोणतं घ्यायचं, शेवटचं झाल्यानंतर असं उलट क्रमाने यायचं. चार घेतलेलं आहे, मग चार नंतर तीन घ्यायचं, तीन नंतर दोन घ्यायचं. अगोदर एक आणि सगळ्यात शेवटी, सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात शेवटचं, मग त्यानंतर उलट क्रमाने यायचं. या क्रमाने या वाक्यातले शब्द घेऊयात. एक नंबरला काय आहे, मी. मीला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, आय. आय आहे हा शब्द वर्तमान काळातील. मी आता सध्या बोलत आहे, चालू वर्तमान काळातील, वर्तमान काळामध्ये बोलत आहे, म्हणजे आहे साठी इथं एम येणार आहे. एम 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 म्हणजे आहे. आ या कर्त्यासाठी, एम हे सहाय्यकारी क्रियापद, एम एम हे फक्त स्वतःसाठी आहे, इतर कोणत्याही कर्त्यासाठी नाही. वी या कर्त्यासाठी नाही, वी यू यू दे ही शी इट हे जे कर्ता आहेत त्या कर्त्यासाठी इज आणि आर, इज आणि आर हे सहाय्यकारी क्रियापद येतात, पण एम हे फक्त या आय साठी आहे. आहे साठी एम, एम एम म्हणजे आहे. आय एम शाळेत, शाळेत त म्हणजे आत, शाळेत म्हणजे इन येणार आहे, इन स्कूल. त्याच सी एच डबल ओ एस स्कूल म्हणजे शाळा, शाळेत त आहे म्हणजे इथं इन आलेला आहे, इन स्कूल म्हणजे शाळेत. झालं मीला आय, झालं आहेला एम, शाळेतला इन स्कूल, आणि अजूनहीला स्टील, एस टी आय डबल ए स्टील म्हणजे अजूनही, अजूनही साठी स्टील आलेला आहे. किती सोपं आहे बघा, आय एम इन स्कूल स्टील. मला पुढचं वाक्य काय आहे, मी तुझ्यापेक्षा जास्त उंच आहे. आहे हा शब्द वर्तमान काळातील, मग याही वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊया. मी नंबर एक, तुझ्यापेक्षा नंबर दोन, जास्त उंच नंबर तीन, आणि आहे नंबर चार. एक चार तीन आणि दोन. बघा आता एक नंबरला काय आहे, मी. मी हा कर्ता आहे, मीला इंग्रजीमध्ये आय म्हणायचं, आय. यानंतर काय येणार आहे, सगळ्यात शेवटचा शब्द येणार आहे, काय येणार आहे तर एक नंबरला कर्ता आलेला आहे, कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो. क्रियापद मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी असतो. आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे. आहेला एम, एम एम म्हणजे आहे. आ या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद. आ एम उंच, टी ए डब्ल्यू एल टॉल म्हणजे उंच, टी ए डब्ल्यू एल टॉल म्हणजे उंच हे आपल्याला माहित आहे, पण इथं आय एम टॉल एवढं येणार नाही, तर जास्त उंचला टॉलर येणार आहे. जास्त उंच टॉलर, टी ए डबल एल टी आर, टॉलर म्हणजे जास्त उंच. फक्त उंचला टॉलर, टॉल जास्त उंचला टॉलर. आता तुझ्यापेक्षा, तुझ्यापेक्षा, तुझ्या या शब्दाला बघायचं, तुझ्याला पेक्षा हे जोडून आलेलं शब्द आहे. मग आपण काय करायचं, जोडून आलेलं शब्द असेल तर ते अगोदर घ्यायचं. पेक्षाला ध्यान, टी एच ए एन ध्यान, ध्यान म्हणजे पेक्षा.
जोडून आलेला शब्द अगोदर घ्यायचा आणि त्याच्या पुढचा शब्द नंतर, म्हणजे तुझ्याला यू येणार आहे, वाय ओ यू यू, दॅन यू, दॅन यू म्हणजे तुझ्यापेक्षा, मीला आय, आहेला एम, जास्त उंचला टॉलर, पेक्षाला दॅन, तुझ्याला यू, आय एम टॉलर दॅन यू. पहा पुढचं वाक्य कोणतं आहे. अगोदर आपण काय करायचं, फळ्यावरचं वाक्य वाचायचंय आपल्याला. वाचल्यानंतर विचार करायचा आहे, काय विचार करायचंय, हे वाक्य कोणत्या काळातील आहे, कोणत्या प्रकारचं आहे, पाहूया मग. मी कॉफी मागवली आहे. आपण ही कॉफी कुठे मागवतो, एका हॉटेलमध्ये जातो आणि आपण वेटरला सांगतो मला कॉफी पाहिजे, मग त्याला म्हणतात मी कॉफी मागवली आहे. मग आपल्याला इंग्रजीत बोलायचं आहे, मग आपण अगोदर काय करायचं, वाक्य वाचल्यानंतर त्यावर विचार करायचा आहे. बघा आता, मी कॉफी मागवली आहे, आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे, आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे, पण आहे साठी एम येतो का आहे साठी हॅव येतो हे विचार करूयात. मी कॉफी मागवली, मागवली हे क्रियापद आहे, क्रिया झालेली आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे. मी कॉफी मागवतो, मी मागवणार आहे, मागवली, मागवली म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. मागवण्याची क्रिया पूर्ण, पूर्ण झाल्यानंतर जर आहे असेल, क्रिया पूर्ण लक्षात घ्या, ही क्रिया पूर्ण झालेली आहे, पूर्ण झाल्यानंतर आहे आहे, म्हणजे या ठिकाणी आहे साठी ह्याव येणार आहे, कारण हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे. क्रिया पूर्ण त्यानंतर आहे. मीला आय, आहेला ह्याव येणार आहे, ह्याचे ही ह्याव, आणि हे आय ह्या प्रत्येक वेळी आय ह्याव असं न लिहिता तुम्ही आय ह्याव असंही लिहू शकता. आय ह्याव म्हणजे हे संक्षिप्त रूप आहे, आय ह्यावचं संक्षिप्त रूप आहे. आय ह्याव, आय ह्याव, आहेला ह्याव आलं, आहेला ह्याव का आलेला आहे, पूर्ण वर्तमान काळामध्ये आहेला ह्याव येतो, आहेला ह्याव आणि हॅज हेच आहे कधी क्रियापद. अनेक वचनासाठी ह्याव, एक वचनासाठी हॅज, इथं आय ह्यासाठी, आय साठी ह्याव हे सहकारी क्रियापद. आय हॅव मागवली, ऑर्डर्ड, ओ आर डी ई आर ई डी, ऑर्डर्ड म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप आहे, ईडी प्रत्यय लागलेला आहे, हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे. क्रियापदाचे तिसरे रूप केव्हा वापरतात, पूर्ण वर्तमान काळामध्ये, पूर्ण भूतकाळामध्ये, पूर्ण भविष्य काळामध्ये, साह्यकारी क्रियापदानंतर, साह्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे. आय हॅव ऑर्डर्ड कॉफी, सी ओ डबल एफ डबल ई, किती सोपं आहे बघा. फक्त वाक्य वाचल्यानंतर त्यावर थोडं विचार करा, हे वाक्य कोणत्या काळातील आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे इथं पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आणि ह्या जे साह्यकारी क्रियापद वापरतात, आ या कर्त्यासाठी ह्याव हे साह्यकारी क्रियापद आलेलं आहे, ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप. आय हॅव ऑर्डर्ड कॉफी. माझी बॅग हरवली, हरवली वाक्य नीट वाचा, त्यावर विचार करा, वाक्य कोणत्या काळातील आहे, काळ समजलं तरच तुम्हाला येणार आहे. माझी बॅग हरवली, हरवण्याची क्रिया झालेली आहे, हे आहे साध्या भूतकाळातील वाक्य. माझी बॅग आणि हरवली, माझी बॅगला माय बॅग, माय बॅग, माय बॅग, हरवली हरवण्याची क्रिया झालेली आहे, साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात, इथे बघ क्रियापदाचे दुसरे रूप. एलओ एस ई लूज, एलओ एस टी लॉस, एलओ एस टी लॉस, एलओ एस एस लूज, लुझिंग ही क्रियापदाची रूपे आहे. क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे दुसरे रूप, क्रियापदाचे तिसरे रूप, क्रियापदाचे चौथे रूप, क्रियापदाचे पाचवे रूप. क्रियापदाचे पहिले रूप केव्हा वापरतात, साध्या वर्तमान काळामध्ये, आणि डू नंतर, डिड नंतर, विल नंतर हे क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळामध्ये, क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये, पूर्ण भूतकाळामध्ये, पूर्ण भविष्य काळामध्ये, साह्यकारी क्रियापदानंतर येतो
हे साह्यकारी क्रियापदानंतर येत नाही, हे कर्त्यानंतर येतो, हे कर्त्यानंतर साह्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप लूस, क्रियापदाचे चौथे रूप साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी कर्त्यासाठी, हे अनेकवचनी कर्त्यासाठी आणि हे एकवचनी कर्त्यासाठी। आता लूजिंग हे चालू काळामध्ये, चालू भूतकाळ असेल, चालू वर्तमान काळ असेल, चालू भविष्यकाळ असेल, हे देखील साह्यकारी क्रियापदानंतर, म्हणजे चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो। आता इथं हरवली, हरवण्याची क्रिया झालेली आहे, साध्या भूतकाळातील वाक्य आहे, क्रियापदाचे दुसरे रूप। माय बॅग लॉस्ट, LOST लॉस्ट, हरवली। माझीला माय, बॅगला बॅग, हरवलीला हरवली। इथं माझी बॅग किंवा माझी पिशवी म्हणा तुम्ही। माझीला माय, बॅगला बॅग, इथं बॅग ठिकाणी तुम्ही पिशवी म्हणा तरी चालतंय, आणि हरवलीला लॉस्ट, माय बॅग लॉस्ट। माझं तिकीट हरवलं आहे, हरवलं, हरवण्याची क्रिया झाली पूर्ण, हरवण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, हरवलं नंतर आहे, आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे। आय ह्या येणार आहेत, आहेसाठी ह्या येणार आहे, आय हॅव हरवलं, आय हॅव लॉस्ट, LOST लॉस्ट, साह्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, LOST लॉस्ट, आय हॅव लॉस्ट माझं तिकीट, माय तिकीट, TICKET तिकीट, आय हॅव लॉस्ट माय तिकीट।